त्यांचं करिअर, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे. म्हणूनच पुरावे असूनही तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही, त्याचा अर्थ असा होतो. सगळ्या बाजू आता तुमच्या अंगलोट आल्यामुळं, कारण वेळ तुम्ही घेतला, ती अंगलोट तुमच्या बाजू आली सरकारच्याच. पुरावे मिळालेत, आता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही देत नाहीत म्हणून तीही तुमच्याच अंगलोट बाजू आली. तुमच्याकडं आता तुम्हाला नाक नसल्यासारखं झालं आहे, तुम्हाला आता नाक नसल्यासारखं झालं आहे. मराठ्यांनी सगळ्या इच्छा तुमच्या पुऱ्या केलेल्या आहेत, तुम्ही मागाल ते मराठ्यांनी दिलेले. तुम्ही पुरावे मागितले, 5000 पुरावे तुमच्या समितीला सापडेत, 5000 पुरावे हे आमच्या खाजगी अभ्यासकानं तुम्हाला सापडून दिलेत, 10000 पुरावे झाले. आणि जे समितीने काय 2-3 कोटी काय दस्तावेज तपासलेत, त्याच्यात नेमकं काय हे तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. आणखी त्याच्यात नेमकं काय हे तुम्ही आम्ही सांगितलं नाही. त्याच्यात शेती आहे, कुळंबी आहे, कुणबी आहे असे उल्लेखसुद्धा आहेत. तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की 1967 पुढचे पुरावे सोय देऊ नका, 1805 ते 1967 शोभा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बॉम्बे गॅझेटियरमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एक असल्याचे पुरावे, असे हजारो पुरावे आहेत. तरीही तुम्ही आरक्षण देत नाहीत, याचा अर्थ तुमचं षडयंत्र आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. पुरावे सापडले तरी द्यायचे नाही, मराठा समाज मागास सिद्ध झाला तरी द्यायचं, मराठ्यांचे पोरं मोठे झालेच नाही पाहिजे असं षडयंत्र तुमचं दिसतंय. पण मराठे आरक्षण घेणार आहेत, तुम्ही कसे आरक्षण देत नाहीत हे सुद्धा मराठी बघणार. तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला वाटत असताना मान्यवान झोप येते, तुमचे पुढचे 2-4 दिवसात झोप सुद्धा उडणार, तुम्हाला मराठी झोपू देणार नाहीत, कारण सगळे पुरावे तुमच्याकडं तरी तुम्ही दिले नाहीत. आता याच्या पलीकडचा तिसरा मुद्दा सांगतो. 2 महत्त्वाचे सांगितले, हे मराठा समाजानं समजून घेतले, सरकार समजून घेईल 1-2 दिवसाच्या आत. पुराव्याची काहीच गरज नाही. 1967 ज्या ज्या जातीला आरक्षण दिलं, त्या त्या जातीचे व्यवसाय आमचे व्यवसाय